पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंत ढोल पथकानं उत्साहात सहभाग घेतला. पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वाजवत कलाकारांनी सहभाग घेतला. अभिनेत्री श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित तसंच अभिनेता सौरभ गोखले, आस्ताद काळे यांनी ढोल वाजवत उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. पुण्याच्या गणपती मिरवणुकीमध्ये महिलांचा जोरदार उत्साह पाहायला मिळाला. मिरवणुकीत महिलांनी लेझिम खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी मोठा उत्साह महिलांमध्ये होता. वाशिम येथील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत हरिद्वारमधील शिवमहिमा कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर केलं. वाशिमकरांनीही या नृत्य कलेला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. माजी नगराध्यक्ष अशोक खेडा यांनी या पथकाला खास आमंत्रित केलं होतं. गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवणाऱ्या एका स्वयंसेवकाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्याचं कारण म्हणजे ढोलवर लावलेला स्टिकर. लग्नासाठी मुलगी पाहिजे असा उल्लेख त्या स्टिकरवर आहे. आपला स्वतःचा फ्लॅट आहे आणि 45,000 रुपये पगार आहे असंही त्यानं सांगितलं आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते समजू शकलेलं नाही, मात्र इंस्टाग्रामवर तो चांगलाच व्हायरल होतोय. मुंबई पुण्यात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळतो. आता आणखी एक असं दृश्य याच विसर्जन मिरवणुकांमधून जे पाहून तुम्हालाही आनंद होईल. विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांना भन्नाट डान्स केला. पोलिसाचा हा डान्स पाहून उपस्थितांनी त्यांना स्फूर्त दाद दिली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.